नमस्कार, मी स्वाती बेडेकर. विज्ञान शिक्षणाचं काम करत असताना जेव्हा खेडोपाडी जायची वेळ आली तेव्हा एक लक्षात आलं की हसणाऱ्या खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुली सहावी सातवीत आल्या की मात्र नाहीशा होतात शाळेतून. वयात आलेली मुलगी घराच्या मागच्या बाजूला अशीच आपली दगडावर बसू नये, म्हणजे हायजिनिक प्रोटेक्शन तर सोडाच, साधं जुन्या कपड्याच्या तुकड्यांचं सुद्धा प्रोटेक्शन तिला अवेलेबल नव्हतं. तेव्हा विचारात केला की काहीतरी याबद्दल करायला हवं आणि सखी या प्रोजेक्टचा जन्म झाला. बायकांना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, कारण की त्यांच्यासाठी हा एक मोठा सामाजिक बदल होता. सॅनिटरी पॅड्स हे आपण बनवू शकतो आणि ते वापरू शकतो, खरंच खूप मोठी धक्कादायक गोष्ट होती त्यांच्यासाठी. वापरलेल्या नॅपकिनचं डिस्पोजल हा किती महत्वाचा प्रश्न आहे. मी माझ्या कुरपाती नवऱ्याला सांगितलं की हा एवढा प्रश्न आहे आणि इतका चांगला प्रोजेक्ट फक्त या एका समस्येमुळे सफर होणार आहे, तेव्हा काहीतरी करावे. या उपकरणाची खासियत अशी आहे की आपण याच्यामध्ये जे जाळतो ते 80-85% पेपर प्रॉडक्ट्स आहेत. 15% जो सिंथेटिक पार्ट आहे ते डिकम्पोज होत नाही, त्यामुळे हे एकदम इको फ्रेंडली आहे. जीवनातलं शिक्षण काय असतं ते मात्र त्यांच्याच कडून शिकायची संधी मला आज मिळते. मेरा नाम अनिता के चौहान है. 5 बरस पहले मैं काम ढूंढ रही थी. मेरे हस्बैंड और मेरे ससुर जी एक्सपायर हो गए, उसके बाद पूरे घर की जिम्मेदारी, 2 छोटे-छोटे बच्चों की जिम्मेदारी मेरे पे आ गई थी. उसके बाद मेरे को वात्सल्य फाउंडेशन का काम मिला. वात्सल्य फाउंडेशन में ज्वाइंट होने के बाद मैंने 2-व्हीलर भी लिया. अब मैं 2-व्हीलर भी चलाती हूँ. बाहर आने वाले परदेशी को पूरा बड़ौदा में घुमाती हूँ. समाजातल्या इतर स्त्रियांबरोबर काम करता करता एकदा लक्षात आलं की LSBT अथवा ट्रान्सजेंडर्स कम्युनिटी आहे, त्यांनाही हा प्रोजेक्ट खूप प्रमाणात उपयोगी होऊ शकतो एक आजीविका मिळवण्याच्या दृष्टीने. सखी प्रोजेक्ट का जो सैनिटरी नैपकिन का ये पूरा लॉन्च किया, तो उसके बाद काफ़ी ट्रांसजेंडर यहाँ पर आते हैं. वो लोग ये जो भी है सखी प्रोजेक्ट का ये मशीन सैनिटरी नैपकिन बनाने का, तो वो नैपकिन बनाते हैं और खुद का इनकम वो खुद जनरेट करते हैं. एका सोशल प्रॉब्लम पासून सुरू झालेला हा प्रवास सोशल एंटरप्रेन्योरशिप पर्यंत कसा पोहोचला याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. चालो मारी साथे.